दहावी झाली मग आता 11वी 12वीच्या जे डबली नीट सारख्या सर्व स्पर्धा प्रवेश परीक्षांमध्ये चांगले गुण मिळून चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळवायचं आहे. डॉक्टर, इंजिनियर, आर्किटेक्ट, सायंटिस्ट बनायचं आहे. मग त्यासाठी तुम्हाला गरज आहे योग्य मार्गदर्शन, उत्कृष्ट टीचिंग क्वालिटी, उत्तम इन्फ्रास्ट्रक्चर आणि नेहमीच नेत्रदीपक निकाल असणाऱ्या अकॅडमीची, म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्सची. कारण फक्त इथेच गुणवत्ता हेच संस्कार आणि यश हीच परंपरा आहे. ॲनिमेटेड ऑडिओ, व्हिडिओ, 3D लेक्चर्स, प्रत्येक विद्यार्थ्याला टॅब, त्यामध्ये नोट्स आणि व्हिडिओ लेक्चर्स, प्रत्येक विषयाला 2 तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षक. अकॅडमीतील अव्वल येणाऱ्या आणि गव्हर्नमेंट, मेडिकल किंवा IIT मध्ये प्रवेश मिळवणाऱ्या स्टुडंट्सना अकॅडमीकडून 1,00,000 रुपयांची स्कॉलरशिप सुद्धा. प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष, अभ्यासाबरोबरच सर्वांगीण विकास हेच ध्येय. मग विचार कसला, 11वी 12वी सायन्स प्रवेश सुरू. नमस्कार. आज आपल्या वज्रधारी न्यूजच्या माझं विजन या खास कार्यक्रमात विटेचे माजी उपनगराध्यक्ष संजय भिंगारदेवी आपल्याशी संवाद साधणार आहेत. नमस्कार. नमस्ते. विटेच्या राजकारणात गेली अनेक वर्ष तुम्ही अतिशय झुंजारपणे काम करताय, धडाडीने काम करताय. विटेच्या विरोधी राजकारणातला एक प्रमुख चेहरा किंवा झुंजार नेता म्हणून तुमची अवघ्या शहरात ओळख आहे. आम्हाला तुमचा प्रवास आणि तोंडावर नगरपालिकेच्या निवडणुका येऊ घातलेत या सगळ्या संदर्भात आज आपल्याला चर्चा करायची आहे. वज्रधारी न्यूजमध्ये तुमचं स्वागत. नमस्ते. पहिलाच प्रश्न, तुमच्या विटेच्या राजकारणात किंवा राजकारणात तुमचा प्रवेश कसा झाला? नमस्कार. आज या ठिकाणी निर्भीड आणि निपक्ष या वज्रधारी चॅनलच्या माध्यमातून माझी राजकारणामध्ये एंट्री कशी झाली आणि मी राजकारणात आणि सामाजिक कारणात कसा आलो याबद्दल आपण या ठिकाणी मला बोलवून माझे विचार आणि माझी कामाची पद्धत हे मांडण्याची संधी दिली तर प्रथम मी आपला चॅनलचं आणि आपल्या सर्व टीमचे मनपूर्वक आभार मानतो. मी या शहरामध्ये सामाजिक कामाला सुरुवात 87 आणि 88 सालापासून केली. या शहरामधील गोर गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना घेऊन पहिल्यांदा या विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळालं पाहिजे. शिक्षणाच्या माध्यमातून त्यांना चांगल्या प्रतीची नोकरी असेल, व्यवसाय असेल, अगोदर त्यांचं कुटुंब सुधारलं पाहिजे हे सर्वप्रथम मी आणि माझे बंधू राम भिंगारदेवे की या शहरामध्ये रामन संजयची जोडी जी म्हणतात ती ह्या आम्ही दोन्ही जोडीनं 87 सालापासून सामाजिक कामाला सुरुवात केली. समाजकाम करत असताना या समाजामध्ये पहिल्यांदा जातीय तेढ कोणत्याही प्रकारचा समाजामध्ये आणि समाजामध्ये जे ते राहतो त्या आजूबाजूच्या लोकांना कधी जाणून दिलं नाही की आपण ह्या समाजात राहतो आणि या समाजाचा आपल्याला काहीतरी उपद्रव ह्या लोकांचा, या विद्यार्थ्याचा आणि या माणसांचा नसावा हे आम्ही पहिल्यांदा सर्वात महत्त्वाची भूमिका घेतली. आणि ह्या सामाजिक काम करत असताना प्रथम आम्ही चक्रधारी युवक संघटना म्हणून स्थापन केली. किती साली? चक्रधारी युवक संघटना ही 87-88 स्थापन केली आणि त्या चक्रधारीचा मी अध्यक्ष म्हणून कामाला सुरुवात केली आणि या समाजामध्ये पहिल्यांदा श्री गणेशा केला आणि आम्ही
गणपती बसवायला चालू केले पहिल्यांदा? चक्रधारी हे नाव का? म्हणजे चक्रधारी हे पूर्वी एक सुभाष भिंगारदेव म्हणून आमच्या चुलते होते, आणि त्यांचे बंधू, त्यांना 5 बंधू होते, आणि ते सगळे सुशिक्षित होते, आणि सुभाष भिंगारदेव म्हणजे त्यांचं टोपण नाव बाळू म्हणून, दाढीवाले बाळू म्हणून त्यांचं परिचित असायचं, आणि ते हे विट्यात एकटे राहत होते. आणि ह्या चारही भावांनी सामाजिक काम करतोय म्हणून त्यांना इथं पाठबळ दिलं, संधी दिली, आणि चक्रधारी या नावाचं यांनी इथं एक संघटना स्थापन केली. आणि चक्रधारी, चक्रधारी म्हणजे जे आपण आमच्या समाजामध्ये आता लोकांना वाटते चक्रधारी म्हणजे हे दोरखंड जे वळतात ते चक्रधारी, तर ते चक्रधारी नाही. ते चक्रधारीचा एक इतिहास आहे. चक्रधर स्वामी म्हणा, चक्रधर म्हणजे जे आपण विद्या लोकांना देतो किंवा एखादी आपण ही करतो ती परत सुद्धा आपण घेऊ शकतो, तो चक्रधारी. तर या माध्यमातून मी 87 साला 88 साला मी सामाजिक कामात सुरुवात केली आणि गणपती उत्सव सुरू केला, समाजामध्ये सुरू केला. आणि खंडाळेसाहेब, खरं सांगायचं तर सलग 3 वर्ष मी चक्रधारीच्या माध्यमातून या विठ्ठल शहरात आमचा पहिला गणपती होता. आणि विठ्ठल शहरात मोठ्या प्रमाणात गणपती बसायचा तर नेहरूनगरचा आणि चक्रधारीचा. हे बसवत असताना सामाजिक सलोखा वाढला, धार्मिकता वाढली. हे करत करत असताना समाजामध्ये राजकारण चालू झालं. राजकारण चालू झालं ही कुठं जरी आता सामाजिक ह्याच्यामध्ये हे करतात तर ह्याच्यामध्ये समाजामध्ये दुसरा गणपती बसवायला चालू केलं. ठीक आहे म्हटलं, शेवटी धार्मिकता आहे, त्याच्यामध्ये लगेच आमच्या चक्रधारी सोडून दुसरा लगेच समाजामध्ये दुसरा गणपती बसवायला या मंडळी समाजातल्याच दुसऱ्या गटानं, समाजातल्या दुसऱ्या गटाला इथल्या सत्ताधाऱ्यांनी फूस दिली, ही दिली, आणि दुसरा गणपती बसवायला चालू केलं. म्हणजे तुमचं वाढतं प्रस्थ रोखण्यासाठी, रोखण्यासाठी त्यांना वाटलं बाबा आता हे जरा थोडंसं यांचं सामाजिक आणि धार्मिकचं काम चालू आहे, यांनी त्यांच्या गटाला बोलवून यांनी दुसरा गणपती. तुम्ही त्या सत्ताधारी गटांच्या सोबत नव्हता का? म्हणजे कधीच नव्हतं, पूर्वीपासून त्यांच्या बरोबर आम्ही नाही. म्हणजे मला कुठल्याही गोष्टीचा राजकीय वारसा नाही. माझे वडील मेकॅनिक एसटीत, माझे कुठलेही चुलते नगरसेवकात नाही, ग्राम कुठल्याही गोष्टीत राजकारणात राजकारणाचा वारसा नाही, अजिबात राजकारणाला राजकारणाचा वारसा ही समाजानं दिला. माझे वडील एसटीत मेकॅनिक, माझं शिक्षणसुद्धा थोडकं झालेलं आहे, पण शिक्षण पण मला पूर्ण घेता आलं नाही की मला हे समाजाच्या समाजकारणाची आवड लागली. आणि नंतर मग हे गणपतीचं उत्सव चांगल्या प्रकाराने विट्यात चांगले बसून यायचं असताना की त्यामध्ये दुफळी झाली, दुसरा गणपती बसवायला लागला, म्हणून मी बँजो पार्टी काढली. बँजो पार्टी काढली आणि सर्व स्तरातली मुलांना घेऊन बँजोचं प्रशिक्षण दिलं. मला वाजवा येत नाही अजिबात, पण मी चांगली चांगली लोकं आणली, चांगल्या चांगल्या लोकांकडून त्यांना शिक्षण दिलं, आर्थिक गावातून थोडंफार मला मदत झाली, आणि त्याच्यातून मी मिरजेतनं पहिल्यांदा 4 ते 4,500 मी आणि राम भिंगारदेव यानं साहित्य आणलं, बेंजो चालू केला. आणि बेंजो चालू केल्यानंतर आमचं आर्थिक उत्पन्नाचं साधन निर्माण झालं. आर्थिक उत्पन्नाचं साधन निर्माण झाल्यानंतर आमच्या कलेला, आमच्या मुलांच्या कलेला वाव मिळाला. आणि वाव मिळाल्यानंतर आम्ही बेंजो नुसता महाराष्ट्रातच नाही तर आम्हाला कर्नाटक, आंध्र, बेळगाव, मुंबई, पुणे यासारख्या शहरातून सुपार यायला लागले. आणि आम्हाला त्यातून आर्थिक उत्पन्न साधन चालू झालं. आर्थिक उत्पन्नाच्या साधनामधून आम्ही विद्यार्थ्यांना शिकवलं, त्यांच्या घरच्यांना आर्थिक मदत झाली, आणि समाजामध्ये एक चांगलं कलाकार म्हणून आम्ही
वार व्हायला लागलो. राजकारणात तुमची एंट्री कधी झाली? राजकारणात एंट्री अशी झाली की हे सगळं बेंजो परत दांड्या मी सुरुवात केला विट्यात पहिल्यांदा, तो परत विट्यात सलग 3-3 वर्ष नंबर काढला. हे सगळं करत असताना ह्याला 5-7 वर्ष गेली. आणि सामाजिक सर्व काम बघितल्यानंतर मला समाजातल्या लोकांनी, समाजापेक्षा बाहेरच्या सगळ्या लोकांनी 1996 नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही उभा राहा आणि हे जे काम करताय त्याच्यापेक्षा तुम्हाला नगरपालिकेत जाऊन लोकांची सेवा करायला चांगल्या प्रकारची संधी प्राप्त होईल आणि तुम्ही राजकारणामध्ये प्रवेश करा समाजकारणातून, आणि नगरपालिकेच्या माध्यमातून तुम्ही लोकांच्या अडाअडचणी मांडून आणि चांगल्या प्रकारे तुम्ही काम करू शकशाला. या पद्धतीने मी 1996 नगरपालिकेमध्ये उभा राहिलो. पहिल्यांदा मी ज्यावेळी उभा राहिलो त्यावेळी आदरणीय अशोक गायकवाड यांची विकास आघाडी आम्ही स्थापन केली 1995. विकास आघाडीचे तुम्ही संस्थापक? हो, विकास आघाडी ज्यावेळी स्थापन केली त्यावेळी मी त्यात संस्थापक संचालक सदस्य होतो. आणि विकास आघाडीच्या माध्यमातून पहिली निवडणूक आदरणीय अशोक भाऊंच्या नेतृत्वाखाली या शहरामध्ये आम्ही लढवली. ही निवडणूक लढवत असताना आम्ही पहिल्यांदाच आम्हाला चांगल्या प्रकारे यश आलं की आमच्या विकास आघाडीच्या माध्यमातून 7 नगरसेवक आमचे निवडून. 96 तुम्ही ज्यावेळेस पहिल्यांदा उभं राहिला तसं तुमचा म्हणजे त्यावेळेस जनता आघाडी असेल? हो, जनता आघाडी. लोकनेते हनुमंतराव पाटील हो ते हयात होते. बरोबर. आणि सदाशिव पाटील, माजी आमदार सदाशिव पाटील, हा त्यांच्या हातात जनता आघाडीचं नेतृत्व होतं. मग त्या काळात विरोधक तुमचे कोण प्रभाव तुमच्या? आमच्या विरोधक तर जनता आघाडीचीच की जनता, विकास आघाडी विरुद्ध जनता आघाडी, त्यांनी जनता आघाडीच्या माध्यमातूनच निवडणूक लढवली. हनुमंतराव पाटील हयात असताना तुम्हाला निवडून येणं कसं शक्य झालं? कसं झालं की पूर्णपणे समाजच पाठीमागे राहिला ना. काय झालं की जरी समजा पूर्वीपासून आदरणीय हनुमंतराव साहेबांचाच तिथं समाजामध्ये प्रभाव असायचा, त्यांचेच नगरसेवक येत होते, पण माझा एक नवीन चेहरा, मी काहीतरी करू शकतो ही ज्यावेळी समाजाची धारणा झाली त्यावेळी मला समाजानं कुठल्याही प्रकारचं, मी आर्थिक नियोजन नसताना कुठल्याही प्रकारचं आर्थिक आमिष न दाखवता मला लोकांनी भरभरून सहकार्य करून निवडून दिलं. आणि त्या लोकांच्या विश्वासाला पात्र राहून 1996 ह्या नगरपालिकेत एवढ्या प्रभावीपणे काम केलं. हे काम करत असताना की नगरपालिकेचे सभा आहे म्हटलं की नगरपालिकेचे नगरसेवक याच्या अगोदर विट्यातले नागरिक नगरसेवकांची मीटिंग तिथं बघायला यायचे, म्हणजे सभागृहात उभा राहायला सुद्धा जागा नसायची, इतकी प्रचंड गर्दी असते. नागरिकांची गर्दी असते ती. आणि मुळातच नगरपालिकेची सभा ही ओपन डॉक्युमेंट्स आहे, ही नागरिकांसाठी खुली. मला थांबवत तुम्हाला, म्हणजे तुम्ही लोक त्या काळात सभा बघायला गर्दी करायचे म्हणताय, आज गेल्या 5-10 वर्षात विटा नगरपालिकेच्या सभा कधी झाल्या आणि कधी असतात हे विटेशहराला पण कळत नाही. हा गॅप, विरोधकांचा स्पेस किंवा तुमच्यासारखे विरोधक तिथं नाहीत त्यामुळे ती पोकळी निर्माण झालेली दिसते आज. त्यावेळी कसं असायचं की त्यावेळी आम्ही प्रथमतः काय करायचो की आम्हाला ज्यावेळी नगरपालिकेच्या नगराध्यक्षाकडून प्रशासनाकडून ज्यावेळी अजेंडा यायचा मीटिंगचा तेव्हा आम्ही त्या असणाऱ्या विषयाचा पूर्णपणे अभ्यास करायचो. त्याच्यामध्ये सत्ताधारी गटाने घेतलेली कामं आणि ते कामं करत असताना ते चुकीचे पद्धतीने कसे आहेत हे प्रभावीपणे नगरपालिकेमध्ये आम्ही सभागृहात मांडायचो. तुम्ही त्या काळात अशोकराव गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली खुर्चीचा भ्रष्टाचार खूप मोठ्या प्रमाणात उघड केलता. बरोबर. त्या संदर्भात काय सांगा? प्रथम आम्हाला नगरपालिकेची ज्यावेळी साहेब आम्ही सुरुवात केली त्यावेळी ऐतिहासिक आम्ही एक नगरपालिकेत असा निर्णय घेतला की नगरपालिकेतले त्यावेळी 225 कर्मचारी होते आणि नगरपालिकेतले 225 कर्मचारी असताना त्यावेळी नगरपालिकेत रोखीने पगार व्हायचे कर्मचाऱ्यांचे, आणि हे रोखीने ज्यावेळी कर्मचाऱ्यांचे पगार व्हायचे त्यावेळी
अशा आमच्या कर्मचाऱ्यांच्या जरा थोड्याशा आमच्या तक्रारीच्या किंवा आम्हाला नेमकं पगार किती आहे काय आहे काय समजू शकत नाही, विचारायचं धाडस नाही, आणि घरीसुद्धा म्हणतात तुम्ही का आम्हाला जाताय, तुम्हाला असं कसं कसं आहे. तर त्यावेळेचे माननीय नितीन करेर साहेब हे जिल्हाधिकारी होते आणि त्यावेळी आम्ही विकास आघाडीच्या माध्यमातून सर्व नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे एक मागणी केली अशोकवनच्या माध्यमातून की विटा नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचे पगार हे सगळे बँकेतनं व्हावेत. आणि त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी आमचे जी मागणी होय त्या मागणीची तात्काळ दखल घेऊन नगरपालिकेच्या सगळे कर्मचाऱ्यांचे पगार हे बँकेतनं झाले. आणि ज्यावेळी बँकेत ह्यांचे सगळे पासबुक निघाले, ज्यावेळी ह्यांना बँकेतून पगार मिळायला लागले, त्यावेळी मात्र त्यांनी म्हटले की आपला पगार एवढा आपल्याला मिळत होता. म्हणजे त्याच्या आधी तो पगार त्यांना मिळत नव्हता. मिळत होता पण पगार किती आहे, किती हातात येतोय हे काय नाहीच ना, तुम्हाला रोखीनच पैसे मिळत होते ना. पण जेवढा पगार आहे तेवढा मिळत नव्हता, याचा अर्थ असा झाला की कर्मचाऱ्यांचा जो मूळ पगार मूळ पगार आहे त्यांना भेटत नव्हता, मग तो पगार जायचा कुठं. ते कसं आहे आता एक लक्षात ठेवा की आपण काय म्हणतो की आता ज्या ज्या हातात सत्ता आहे ते त्याचा युनियोग काय करत होते ते आता त्यांच्या जेवाला माहीत, पण आम्हाला ते माहीत होतं की बाबा हा सफाई कर्मचारी. तुम्ही स्पष्ट बोलायला तयार, पण तत्कालीन सत्ताधारी कर्मचाऱ्यांचा पगार लाटत होते असं तुम्हाला म्हणायचं. त्याचा अर्थ असाच आहे की नगरपालिकेचा जर समजा पगार त्या मूळ कर्मचाऱ्यांना त्याच्या आस्थापनेवर असणाऱ्या रकमेच्या कमी रकमेत जर त्याला येत असेल तर त्याचा अर्थ तोच होतो. आणि त्या ज्यावेळी आमच्याकडे तक्रार आल्या त्यावेळी माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्याकडून स्पष्टपणे ह्या गोष्टी मांडल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी त्या मान्य करून हा सर्व पगार बँकेतून चालू केला. हे आमची नगरपालिकेच्या एंट्री ज्यावेळी झाली पहिलं काम आम्ही ते केलं. दुसरं काम आम्ही असं केलं की नगरपालिकेचे ज्या काय वस्तू खरेदी होतात त्याच्यामध्ये आता तुम्ही खुर्चीचा विषय घेतला, अशा अनेक गोष्टी आहेत की सगळ्यात नगरपालिकेचे पाण्याचे टँकर, हा पाण्याचे टँकर आम्ही भ्रष्टाचार उकरून काढला, खुर्चीचा भ्रष्टाचार उकरून काढला. परत फिरते जे संडास आहेत की नगरपालिकेत पहिले स्वच्छता सुलभ शौचालय जास्त नसते त्यामुळे त्यांनी फिरते शौचालय काढले, त्याचा भ्रष्टाचार. म्हणजे ज्या ज्या खरेदीमध्ये जे भ्रष्टाचार होतोय किंवा भ्रष्टाचार केलाय तो आम्ही सगळ्या जनतेसमोर आणला. पुढे त्या प्रकरणांचं काय झालं? ते प्रकरण प्रत्येक प्रकरणाने निकाल आमच्यासारखा लागला आणि जिल्हाधिकाऱ्याने त्यावेळी स्वतंत्र चौकशी समिती नेमून खरेदी झालेल्या गोष्टीवर त्याच्यावेळी कलेक्टर साहेबांनी समिती नेमून की बाबा साहेब समजा हा पाण्या टँकर आहे तर तुम्ही कितीला घेतला आहे आणि त्याची मूळ किंमत किती आहे. मुळातच घेताना त्यांनी नेमून घेतले आणले जुने जुने टँकर नव्या दरात घेतले. आणि ही ज्यावेळी सांगली नगरपालिका होती त्या सांगली नगरपालिकेने भंगारामध्ये घातले होते आणि हे भंगारात घातलेले टँकर कलर देऊन खरेदी केले होते. हे फार फार गंभीर बोलतायत. भंगारातले टँकर विटा नगरपालिकेने तत्कालीन सत्ताधारी विटा नगरपालिकेचे त्यांनी भंगारातले टँकर इथं नव्यानं खरेदी केल्याचे दाखवले. हां, आणि ते आम्ही प्रूफ करून दाखवलो. मग आम्हाला जिल्हाधिकारी साहेब म्हटले तुम्ही जुने आहेत हे प्रूफ काय करताय. तर साहेब म्हटलं ज्यावेळी आम्ही एखाद्या गोष्टीचं अलिगेशन करतो त्यावेळी म्हटलं आमच्याकडे काय प्रूफ आहे, म्हटलं काय सांगा. तर आम्ही त्या टँकरचेच फोटो काढले होते त्यावेळी सांगली नगर परिषदेत त्याच्यावर स्पष्ट दिसत होतं, त्याच्यावर लिहिलेलं होतं कारण का थोडासा कलर डाऊन झाल्यानंतर आतली तसं दिसत होतं ना. मी साहेब म्हटलं हो काय असं साहेब म्हटलं बरोबर आहे म्हटलं तुमचं. त्याचे म्हणले हे करा मूल्यांकन करा आणि नवीन येणाऱ्याचं कोटेशन आणि हे जो करून त्यांनी ते सगळे त्यांच्या ठराव रद्द केले. ते सगळे रद्द केले म्हणजे ज्या ज्या गोष्टी नगरपालिकेला तोशीच मिळत होत्या ज्या ज्या गोष्टी रकमेपेक्षा जास्त खरेदी होत्या त्याच्यावर आम्ही मात्र 96 ते 2000 परखडपणे आवाज उठवला. त्या काळात तुम्ही खूप पोटतिडकीनं संघर्ष केला, या संघर्षाचा तुम्हाला त्रास काय झाला? त्रास असा झाला की 5 वर्षामध्ये की
शिस्त शहरात जी 20% पार्टी होती, हां, ती पार्टी आपल्याला वाढवली पाहिजे आणि येणाऱ्या भविष्य काळात आपण लोकांच्या विश्वासात पात्र जाऊन सत्तेत गेलं पाहिजे आणि सत्तेत गेल्यानंतर आपण लोकांना काही गोष्टीमध्ये न्याय देऊ शकतो आणि ह्या विट्याला चांगलं एक प्रशासन आणि चांगले लोक काम करणारे नगरसेवक निवडून यावे म्हणून गेले 5 वर्ष काय नगरपालिकेची कधीही 5 वर्षात मीटिंग बुडवलेली नाही. मागच्या 5 वर्ष हां नगरपालिकेचा कधीही 5 वर्षात माझ्या टेबलवर अर्धा कप मध्ये चहा कधी घेतला नाही. नगरपालिकेचे मीटिंगचे कधीही ते तुमचं हे मिळतं मानधन ते कधी आम्ही घेतलं नाही. सातत्य ठेवलं ह्याच्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागला, वेळ द्यावा लागला आणि हे करत असताना हे सगळं करत असताना स्वतःची प्रगती आपण म्हणतो की बाबा काहीतरी करायचं ते करतायचं ते जरा थोडंसं मागं ठेवून पहिल्यांदा प्राधान्य आपण ज्या कारणासाठी तिथं निवडून गेलो आहे ज्या लोकांनी आपल्यावर विश्वास टाकला आहे त्या लोकांचा विश्वास पात्र देऊन नगरपालिकेच्या माध्यमातून नागरिकांची काही प्रमाणात सेवा करायला मिळाली आणि हे संघर्ष करत करत असताना सत्ताधारी लोकांची मानसिकता झाली की काय नाही बाबा की जरी समजा ही विरोधात सगळे 7 नगरसेवक काम करत असतील तर ते सत्ताधाऱ्यांना भ्रष्टाचारावर आणि त्यांच्या बेकायदेशीर कामावर जेरीस आणू शकतात. यदा कदाचित जर समजा काय बदल झाला तर आपण त्यांना चांगल्या प्रतीचं सहकार्य करू साथ करू आणि शासनाच्या नियमानुसार त्यावेळी प्रत्येक वर्षी नगराध्यक्षाचं आरक्षण होतं आणि हे सगळं आरक्षण असताना पहिलं ओबीसी महिला परत ओपन महिला परत ओपन पुरुष असे 5 वर्षाचे 5 आरक्षण होते आणि 5वं आरक्षण हे मागासवर्ग SC पुरुष म्हणून होतं आणि त्यावेळी मी एकटाच होतो आणि मला 5 वर्ष नगराध्यक्ष पद भेटणार हे मला 5 अगोदरच माहीत होतं म्हणून यदा कदाचित जर समजा आपण उद्या नगराध्यक्षाच्या खुर्चीवर बसलो तर आपल्याला ह्या गोष्टीच्या प्रशासनामधली सगळी माहिती पाहिजे आपण प्रभावीपणे काम केलं पाहिजे आणि ह्या सगळ्या गोष्टीचा अनुभव घेऊनच आपण परत नगराध्यक्षाचं काम करू शकतो ही गणत या मनात खूनगाठ बांधून ही 4-5 वर्ष अतिशय प्रामाणिकपणे काम केलं. कुठलाही आमच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप घेतला नाही, कुठे आम्ही पैसे खाल्लेला आम्हाला कुठे जनतेनं आरोप केला नाही. हे सगळं करत असताना 97-98 सत्तांतर झालं म्हणजे त्यांच्या पार्टीचे 3 नगरसेवक फोडले, टेके बापू, वामन तात्या आणि बादशाहभाई हे आमच्या विकास आघाडीत आले आणि विकास आघाडीत आल्यानंतर सत्तांतर आम्ही 98-99 केलं. 97-98 ज्यावेळी सत्तांतर झालं त्यावेळी आम्ही परत सत्तेच्या माध्यमातून नगरपालिकेचं आणि जनतेचं किती वर्ष आता होत नगरपालिकेचं आमच्यात टेके बापू होते त्यावेळी ते वर्षभर होते. हां त्याच्यानंतर सपकाळ मॅडम झाल्या आणि सपकाळ मॅडमच्या काळात मी उपनगराध्यक्ष झालो 98-99 एक वर्षासाठी उपनगराध्यक्ष मी झालो. त्याच्या आधी विरोधी पक्ष नेता म्हणून तुम्ही मी ज्यावेळी नगरपालिकेच्या निवड गेलो त्यावेळी विरोध पक्ष नेता म्हणून माझी निवड केली. परत मागासवर्गीय विशेष समिती एक नगरपालिकेत असते त्याचा परत मला सभापती केला. परत उपनगराध्यक्ष झालो, नियोजन समितीचा सभापती झालो. म्हणजे 5 वर्षामध्ये मी तसं मला चांगली संधी मिळाली काम करायला. तुम्हाला त्या काळात खूप चांगली संधी मिळाली. तुमच्या काळातल्या त्या राजकारणाचा विरोधी बाजूच्या राजकारणाचा सुवर्ण काळ होता असं म्हटलं तर वागवं ठरलं. बरोबर. कारण त्यानंतर आजपर्यंत गेल्या 10-15 वर्षात विरोधातलं राजकारण पूर्ण पोकळ झाल्याचं दिसतंय. म्हणजे तुम्ही सभागृहात काम करत असताना जनता बघायला यायची आणि गेल्या 10-15 वर्षात ब्रिटिश शहरात एकही भ्रष्टाचार घडत नाही का किंवा विरोधकाचं अस्तित्व तिथं काय आहे का असा प्रश्न आहे. विट्यात काही आता पाण्याचा प्रश्न एवढा गंभीर आहे, 4-4 दिवस पाणी सुटत नाही, नागरिकांच्या प्रचंड तक्रारी आहेत, पण विरोधात एखादा मोर्चासुद्धा निघत नाही किंवा कुणीही आवाज उठवायला तयार नाही.
असं का? याचं कारण असं आहे की गेले 40 वर्ष विठ्ठला पाण्याचा प्रश्न भेटत होतो, बरोबर. आदरणीय अण्णा डांगे असताना त्यांनी विठे शहराला पहिली गोगो योजना मंजूर केली. 1998 सालापासून ज्यावेळी गोगो योजना मंजूर केली त्यावेळी विठे शहराला एक टायमाचं पुरेसं पाणी मिळत गेलं. पण हे करत असताना त्या योजनेला आता गेली 22 वर्ष झाली. आहे या योजना सगळ्या कालबाह्य झाल्यात. असणारे त्याची गोगाव ते विटा 32 किलोमीटरची 30 किलोमीटरची पाईपलाईन ही सगळी नादुरुस्त आहे. असणारे मोटारी सगळ्या त्यांच्या आयुष्यकाल मर्यादा संपलेल्या आहेत. सगळं हे करत असताना सभागृहात तुम्ही म्हटल्याप्रमाणे सभागृहात तेवढे विरोधकांचं संख्याबळ ह्या 10 वर्षामध्ये कुठं? तुम्ही असताना 7-7 आणि 8-8 नगरसेवक होते विरोधकांचे. आज ती 2 वर संख्या आली. आता फक्त 2 नगरसेवक. हा प्रवास म्हणजे ही प्रगतीकडून अधोगती का झाली? म्हणजे 7 कडून 2 कडे का प्रवास झाला? याचं काय झालं की सत्ताधारी विटे शहरातले काही प्रमुख गट आहेत. हा, त्या प्रमुख गटांना ह्या विटे शहरामध्ये आपण फार विटे शहराचा विकास मोठा करू आणि तुम्ही आम्ही जर हातात हात घालून जर काम केलं आणि ह्या शहरातनं जर समजा विरोधक आपण न कुठला हे करता विरोधकाची भूमिका घेता सर्वांनी हातात हात घालून विटे शहराचं एक नवीन मॉडेल करू, विटे शहराला पुरेसे पाणी देऊ, विटे शहरात असं करू तसं करू, ह्या काही गोष्टी लोकांना काही गटांना सांगून त्यांना आपलंसं करण्यात त्यांना यश आलं त्यामुळे विरोधकाची संख्या कमी. अशोक भाऊन त्यांनी आपलंसं करून घेतलं असं म्हणायचं तुम्ही? नाही, अशोक भाऊंच्या बरोबर बाकीचे पण आणि 2-3 गट त्यांच्या बरोबर काही काही वेळी गेले. त्यांनी जाण्याचा त्यांचा पाठीमागचा उद्देश काय की ठीक आहे शहराच्या दृष्टिकोनातून जर समजा काही चांगल्या गोष्टी असतील तर 2 पावलं मागू सरकू ना. अशोक गायकवाडांची भूमिका. हा, पण ज्यावेळी पाऊल टाकलं त्यांच्या बरोबर तर जसं बोलणं झालं तसं तिथं काय वागणंच नाही ना. शहराच्या विकासाच्या ऐवजी स्वतःचा विकास. आता स्वतःचा विकास आता मला सांगा ह्या विटा नगरपालिकेच्या माध्यमातून काम करत असताना काय की ठीक मुळात तिथं लोक जायचं कारण काय की मुळात लोकांची काय काम असतात की घराचा उतारा म्हणा बाकीच्या नळ कनेक्शन पाणीपट्टी एवढ्याचसाठी लोक तिथं जातात. आता तर जरा शासनानं प्रचलित कायद्यामुळं ऑनलाईन व्यवस्था चालू केली, तुम्हाला प्रत्येक दाखले तुम्हाला प्रत्येक बांधकाम येणे गुंठेवारीच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ऑनलाईन झालेल्या आहेत. ह्या माध्यमातून तुम्हाला आता नगरपालिका चांगल्या पद्धतीनं प्रशासनामध्ये शासनानं सुसूत्रता आणलेली आहे. ही झाले ते सगळे ह्या गोष्टी सगळ्या चालू आहेत. पण हे ज्यावेळी म्हणतात की आम्ही विटे शहराचं एक मॉडेल बनवू आम्ही हे करू ती करू असं आत्तापर्यंत काय माझ्या बघण्यात आलेलं नाही की बाबा त्यांनी विटे शहरासाठी कायमस्वरूपी ह्या गोष्टी नागरिकांच्यासाठी केल्यात. आता तसं बघायला गेलं तर प्रत्येक निवडणुकीला त्यांचा एक जाहीरनामा असतो. त्या प्रत्येक जाहीरनाम्यामध्ये विटे शहरात नगरपालिकेचा अद्ययावत दवाखाना तर करण्यात येईल, विटे शहरात नौका व्यवहार करण्यात येईल, विटे शहरात सुसज्ज रस्ते करण्यात येईल, विटे शहरात नाट्यगृह करण्यात येईल, म्हणजे अनेक आश्वासन दिले जातात. 40 वर्षामध्ये त्यांनी काढलेला जाहीरनामा हे त्यांच्याकडे जर असेल तर त्यांनी जनतेपुढं मांडावा आणि त्याच्यातल्या पूर्तता एखादी तर झाल्या का ही लोकांना त्यांनी सांगावं. विटा नगरपालिकेचा स्वच्छता अभियानात देशात नंबर आला. मग सत्ताधाऱ्यांची आत्ता सध्या देशात नंबर काढला आहे, विटे शहराचा गौरव देशभर नेला आहे, याबद्दल काय सांगा तुम्ही? आता हे बघा विटे शहरात त्यांनी स्वच्छतेच्या बाबतीत काम केलं, स्वच्छता अभियान त्यांनी राबवली. काय केली? स्वच्छता अभियान राबवली. पण स्वच्छता अभियानामध्ये त्यांनी जर समजा हा शब्द वापरला असता संपूर्ण शहर स्वच्छता अभियान. हां, स्वच्छता अभियानमध्ये
शहरामध्ये काय भाग त्यांनी घेतलेला आहे? म्हणजे संपूर्ण शहर स्वच्छ, स्वच्छता अभियान आहे का? तुम्ही गंभीर बोलताय, म्हणजे गंभीर आणि पुरावी नशी बोलतो. माझ्याकडे आत्ता जर तुम्ही माझ्या मोबाईलमध्ये जर माझे फोटो आणि माझे जर क्लिप्स बघितल्या तर मी जबाबदारी काय? स्वच्छता अभियान आहे, कचरा आहे, पण तुम्ही हा फरक कसं करताय? स्वच्छता अभियान तर राबवलं मग संपूर्ण शहर स्वच्छ नाही. स्वच्छता अभियान अहो विटा शहराचा स्वच्छता अभियान आहे, संपूर्ण शहर स्वच्छता अभियान. हा जर संपूर्ण शहर स्वच्छता अभियान हा जर त्यांनी शब्द वापरला असता तर शहरामध्ये स्वच्छता तुम्हाला प्रत्येक ठिकाणी दिसली असती. आता स्वच्छता आहे का? काही प्रमाणात काही ठिकाणी आहे. तुम्ही आता प्रमुख छत्रपती शिवाजी महाराजांचा चौक बघितला तिथं झाडलं होतं ते काही थोड्याशा तुम्ही प्रमुख नगरामध्ये गेला तर वाड्या वस्तीने जर गेला तर अजून वाड्या वस्तीने गटरची सोय नाही. त्या असणाऱ्या नळाचा सांडपाण्याचा निचरा योग्य प्रकारे होत नाही. असणाऱ्या गटारी मधून सांडपाण्याचा निचरा योग्य नसल्यामुळं त्या गटारीमधून ढासाचं प्रमाण, मलेरिया हे अनेक रोग उपदवले जातात. आता तुम्ही सहज जर समजा गेला तर मायनेर रोडला त्या डायमंड हॉस्पिटलपासून जर समजा कमानीपर्यंत गेलं तर दोन्ही बाजून गटर नाहीत. शहरातल्या लोकांचं सगळ्यांचं पाणी रस्त्यावर येतं. तर ह्या शहरातली स्वच्छता बरोबर गटर पण ज्या ज्या भागामध्ये नगरपालिकेचे गटर आहेत त्या नेहमीच स्वच्छ झाले पाहिजेत, औषध फवारणी केली पाहिजे. ह्या सगळ्या करत असताना साहेब टेंडर निघतं वर्षच, डी डी पावडर खरेदी करणे, बाकीच्या कीटकनाशके खरेदी करणे हे सगळे टेंडर निघतं वर्षाचं आणि पावडर मारले जाते वर्षातनं 3 वेळा, 15 ऑगस्ट 26 जानेवारी, 15 ऑगस्ट 26 जानेवारी, 1 मे वगैरे. आणि टेंडर किती? अखंड वर्षाच. मग जर का समजा तुम्ही आरोग्यावर एवढं जर पैसे खर्च करत असतील काय आणि जर समजा काही नागरी भागातून काही शहरातून जर समजा ह्याचा उपद्रव वाढला, म्हणजे 365 दिवस ते पावडर मारल्याचं टेंडर निघ, वार्षिक टेंडर म्हणजे तुम्ही वर्षालाच खरेदी करायचं नाही, कधी पण करू शकता. वर्षाचं एकदा टेंडर निघाले की तुम्ही महिन्यातनं खरेदी करू शकता, 15 दिवसातनं खरेदी करू शकता किंवा कधीही करू शकता. वार्षिक टेंडर तुम्हाला दिले करू, पण हे नुसतं 15 ऑगस्ट 26 जानेवारी 1 मेला जर शहरातनी पावडर मारली तर ते काय पूर्ण संपूर्ण शहर काय कीटकनाशकांनी फवारणी करून काय स्वच्छ होणार नाही. आणि हे सगळं करत असताना मध्यंतरी ह्या कोरोनाच्या कालावधीमध्ये अत्यंत गंभीर परिस्थिती विटे शहरामध्ये झाली की काही ठिकाणच्या गटर स्वच्छ केलेल्या गेल्या नाहीत, काही ठिकाणी धूर फवारणी केली नाही, काही ठिकाणी अशा काय घटना त्या फैलावा झाल्या विटे शहरामध्ये साथीच्या रोगाचा. तर त्या ह्याच्यामध्ये सत्ताधाऱ्यांच्या घरातले सुद्धा लोक चिकनगुन्यासारख्या या आजारानं आजारी पडले. घरातले म्हणजे स्वतः माझे आमदार, स्वतः माझ्या आमदारांना सुद्धा त्या गोष्टीचा त्रास सहन करावा लागला ना. त्यांना पण चिकनगुन्या झाला, त्यांना पण त्या गोष्टीचा त्रास, चिकनगुन्यासारखा त्रास सहन करावा असं आमच्या एका बाजूने स्वच्छतेचा डांगोरा पिटला जातोय आणि दुसऱ्या बाजून मग शहरा साथीचे आजार सत्ताधारी गटातला जो प्रमुख नेता तो त्या साथीच्या आजारानं जर समजा हे होत असेल तर त्या सत्ताधाऱ्यातल्या असणाऱ्या लोकांनी गांभीर्यानं हे करून शहर, मी काय म्हणतोय की शहर स्वच्छता अभियान नाही, संपूर्ण शहर स्वच्छता अभियान असेल तर मग तुम्ही प्रत्येक, मला असं म्हणायचं आहे की शहर जर स्वच्छ असतं तर सदाशिव पाटलांना चिकनगुन्या का झाला? बरोबर, ह्या गोष्टी जर आपण सगळ्या जर गेलो ह्या सगळ्या गोष्टी करत जर गेलो तर सुरुवातच तुमच्यापासून झालेली आहे. सुरुवातच जर समजा झाली तर बाकीच्या लोकांचं उघड्यावर ज्यांची घरं आहेत अजून काय काय घरांना पत्र नाही ती कौलं नाही ती अतिशय वाईट परिस्थिती आहे. काय काय हे लोकांची उघड्यावर अजून काय काय लोक संसार त्यांचा आहे ह्या लोकांची फार वाईट अवस्था आहे. आत्ता निवडणुका तोंडावर येत आहेत नगरपालिकेच्या, तुमची उमेदवारी संभावित आहे असं समजतंय. बरोबर, म्हणजे काय तुम्ही लढणार आहे का आता? पण
आता नगरपालिकेनं शासनाच्या प्रचलित कायद्यानुसार पूर्वी आमचे 3 नगरसेवक असे SC चे, आता 4 नगरसेवक SC चे शासनानं घोषित केलेलं आहे. त्याच्यामध्ये 2 महिला आणि 2 पुरुष. आत्ता गेल्या 9 तारखेला का 10 तारखेला जे आरक्षण सोडत झाले त्याच्यामध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात प्रभाग क्रमांक 11, प्रभाग क्रमांक 9, 5 आणि 12 हे आरक्षित झालेत. त्याच्यामध्ये 2 पुरुष 2 महिला झाल्यानंतर 11 नंबर हा SC महिला झाले, 12 नंबर SC पुरुष झालं, 9 नंबर SC महिला झालं आणि 5 नंबर पुरुष झालं. त्यामुळं आमचे जे 2 प्रभाग आत्ता झालेले आहेत ते पूर्वीचे 1 होते, ते आता इथं 2 झाले. त्यामुळं मी ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी 5 नंबर हा SC पुरुष झालेला आहे आणि ज्यावेळी SC पुरुष झाल्यानंतर संपूर्ण प्रभागातून माझ्या नावाची लोक चर्चा करायला लागली आणि आता लोकांची आणि नागरिकांची पुन्हा अशी धारणा आहे की पुन्हा तुम्ही निवडणुकीला खनखरपणे उभा राहा, आम्ही तुमच्या पाठीमागं खंबीरपणे आहात. आता तुम्ही तुमची उमेदवारी जाहीर करताय, एका बाजूला सत्ताधारी गट स्वच्छता अभियानाचा टांगोरा पिटतोय किंवा ते आम्ही नंबर मिळवला आहे, विकास केला आहे शहराचा, हे ताकदीने सांगतोय, आणि दुसऱ्या बाजूने विरोधातला आवाज एकदम क्षीण आहे. पण तुमचं व्हिजन आणि तुमचे मुद्दे काय असणार आहेत प्रचारातले? प्रचाराचा प्रमुख मुद्दा आमचा हा असणार आहे की गेले 40 वर्ष ह्या शहरातील नागरिकांना पाण्याविना वंचित राहावं लागलेलं आहे. पाणी एक दिवसात मिळते पण पुरेसं आणि मुबलक पाणी मिळत नाही, हा विटे शहरातल्या प्रत्येक नागरिकांचा प्रश्न आहे आणि हा गेले 40 वर्ष शहराला भेडसावतोय. आणि या बाबतीत आदरणीय आमदार अनिलभाऊ बाबर यांच्याकडे या शहरातील सर्व नागरिकांनी मागणी केल्यानंतर काय अनिलभाऊंनी ही हा विषय गांभीर्याने घेऊन शासन दरबारी मांडून पूर्वी 2018 सालामध्ये काय ह्या शहराला 32 कोटी रुपये साहेब पाणी योजनेसाठी शासनाने मंजूर केले. त्यामध्ये अनिलभाऊने अतिशय महत्त्वाची भूमिका बजावून तो प्रश्न मार्गी लावला. 32 कोटी रुपये मंजूर झाल्यानंतर त्या 32 कोटी रुपयेमध्ये नगरपालिकेनं काय केलं पाहिजे हे शासनाने सगळ्या डायरेक्शन दिल्या होत्या. त्याच्यामध्ये विटा ते गोगाव पाईपलाईन बदलणे, शहरामध्ये 4 टाक्या बसवणे, असणारे गोगाव आणि जॅकवेल आडसांच्या सर्व नादुरुस्त असणारे पंप बदलणे आणि वितरण नलिका टाकणे. आता 2018 सालापासून 2022 सालापर्यंत शासनाने पैसे मंजूर करत असताना यांना ह्या 5-6 वर्षामध्ये पूर्ण क्षमतेनं काम करता आलं नाही. पैसे मंजूर असतात, पैसे मंजूर आहेत, 32 कोटी रुपये शासनाचे आहेत. ह्याच्यामध्ये 4 टाक्या पंप, 32 किलोमीटरचे पाईपलाईन हे असताना अजून हे काम रखडलेलं आहे. कधीपासून मंजूर आहे ते? 2018 सालात मंजूर आहे. 2018 साली हे 32 कोटी मंजूर आहेत. ते आज तक त्यांनी काम केलं, कामच केलं. कारण काय? कारण काय हेच की ते आता पाईपलाईन चालू आता करणार आहे, या टाक्या पूर्ण झाल्या की मग सबलाईन टाकणार आहे. एक ना एक अनेक कारण दूर उत्तर देऊन म्हणजे विरोधकांना त्याचं श्रेय जाऊ नये, विरोधकांना श्रेय जाऊ नये. आणि परत एकदा पाण्याचा प्रश्न एकदा मिटला की परत आणि लोकांना कुठल्या गोष्टीवर आपण जाणार आहे पुढं? लोकांचे प्रश्न प्रलंबित ठेवायचे, येणाऱ्या निवडणुकीमध्ये आता झालेलं काम आता पूर्णोदास लावायचं आहे, ही आशा दाखवून लोकांना खिळवून ठेवायचं. आता ॲक्च्युली 12 किलोमीटर पाईपलाईन फक्त त्याने बदललेले असं ते म्हणतात. शासनाने किती किलोमीटर सांगितले बदलायला? 32 किलोमीटर. पंप जे आणलेत ते आता पंप बसवायचं काम चालू आहे. आता गेले 1.5 महिने झाले पंप यांनी आणले. ते यावर विरोधकांनी आवाज का उठवला नाही? विरोधकांनी आवाज उठवायला विरोधकाचे संख्याबळ तिथं आता तुम्ही म्हणताय त्या पद्धतीनं कमी आहे काय, परंतु
हे लक्षात घेता काय आदरणीय आमदार अनिलभाऊ भाऊंनी हे सगळ्या गोष्टीची माहिती घेतली आणि ह्याच्यावर काय उपाययोजना केली पाहिजे असे विचारल्यानंतर आम्ही भाऊंना म्हटलं भाऊ की मुळात ह्या शहराची लोकसंख्या आता जर बघितली ती 60,000 गेलेली आहे. शहराला मुबलक पाणी मिळत नाही. पाणीपट्टी मात्र वर्षाची भरून घेतली जाते आणि पाणी दिलं जातं एक दिवसाड. त्याच्यामध्ये सुद्धा पाईपलाईन फुटणे, मोटर बिघडणे, लाईट जाणे असे अनेक प्रकार घडून शहराला सुरळीत आणि स्वच्छ पाणी पुरवठा होत नाही. साहेब दुसरी तुम्हाला एक गोष्ट गंभीर आणि महत्त्वाची सांगायची म्हणजे हे निव्वळ आळसण जॅक्युएल जे आहे त्या आळसण जॅक्युएलला टेक्निकल लॅब अजिबात नाही आहे की ज्या शहराला शुद्ध तुम्ही पाणी पुरवठा केला जातो तिथं लॅबच अस्तित्वात नाही. तिथं पाणीच टेस्टिंग करून ह्या शहराला पुरवलं जात नाही. त्या लॅबचे असणारे साहित्य सगळं विस्कळीत आहे. ते सगळं साहित्य मोडकळीत झालेलं आहे. कुठलीही मोटर व्यवस्थित नाही. त्याच्यामध्ये आलम म्हणजे ते एक पदार्थ टाकला जातो ते ह्याच्यात त्याच्यामध्ये असणारे ढीग ते असेच अस्तव्यस्त पडलेले असतात. तिथं जर तुम्ही गेला तर तुम्ही म्हणणार आपण इथून शहराला पाणी पुरवठा स्वच्छ करून पितोय असं तुम्हाला थोडंसं फार विचार करण्यासारखं गोष्ट हे गंभीर आहे. नागरिकांच्या आरोग्याशी खेळणारे बाब आहे. म्हणून आम्ही अनिल भाऊंच्या कानावर घालून माननीय नरवरे साहेबांच्या अध्यक्षतेखाली अनिल भाऊ नरवरे साहेब आणि विटे शहरातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या जो एक प्रांत ऑफिसला बैठक घेतली आणि त्यांना आम्ही हा प्रकल्पाचा विषय मांडला की बाबा शहराला पैसे मंजूर असताना तुम्ही पाणी योजना मंजूर असताना तुम्ही पूर्ण का करत नाही ह्याची चौकशी करावी. दुसरी गोष्ट आळसण जॅक्युएलचं असणारं लॅब सगळं जे आहे तुमचं टेक्निकल की शहराला तिथून जे पाणी टेस्टिंग करून ती सगळी लॅब बंद आहे त्याची चौकशी करा. ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर त्यांनी सुद्धा त्या पद्धतीने आराखडा मांडला आणि भाऊने म्हटले की बाबा ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आठपडले येणार आहेत. आपण त्यांच्यापाशी हा विषय मांडू. आपण सगळे तिथं जाऊ आणि आम्ही आम्हा सर्व कार्यकर्त्यांना घेऊन अनिल भाऊ आठपडीत गेले. आठपडीत तिथल्या कार्यक्रमामध्ये आम्ही त्यांना हेलिकॉप्टर प्लॅनवर निवेदन दिलं की साहेब असं असं शहराचा पाणी प्रश्न आहे आणि या बाबतीत म्हटलं तुम्ही गांभीर्यात लक्ष द्या. तर आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले की तातडीने मिटिंग लावा त्यांच्या पीएला आणि तातडीने मंत्रालयामध्ये मिटिंग लावून काय आम्हा सर्व प्रमुख कार्यकर्त्यांना अनिल भाऊंनी घेऊन आम्ही मंत्रालयात मिटिंग घेतली. मिटिंग घेतल्यानंतर जिल्हाधिकारी, नगरविकासचे अधिकारी, विट्यातले अधिकारी सगळे अधिकारी उपस्थित असताना साहेबांनी एकच सांगितले की विट्याला पूर्ण क्षमतेने स्वच्छ पाणी पुरवठा घेण्याबाबत तुम्हाला काय करावं लागेल मला खडसून सांगितलं. काय तुम्हाला कमी पाहिजे कमी पडते मला सांगा. मग त्याने सांगितले की पूर्णपणे ही जी 32 किलोमीटरची लाईन आहे ती पूर्णपणे बदलली पाहिजे आणि ज्या वितरण नळिका आहेत आज जर साहेब तुम्ही जर गेला का नाही तर काही भागामधनं अक्षरशः गटरत नाही नळ कनेक्शन आहेत. खरं मग शा तुम्ही पूर्वीचे असणारे गटरमधनं नळ कनेक्शन शिफ्टिंग केलं पाहिजे त्या लोकांना स्वच्छ पाणी दिले पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना ह्या आम्ही साहेबांच्या पैसे मांडल्या. तातडीने त्यांनी 22 कोटी रुपये मंजूर केले. परत आले ह्या गोगाव योजनेला पूर्वीचे जे मंजूर आहे 32 कोटी मंजूर असताना परत 22 कोटी रुपये मंजूर केले. मग परत आम्ही सगळ्यांनी भाऊंच्या कानावर पूर्वीचे विषय घातला होता. भाऊ आपल्या शहराला कोणत्याही प्रकारचा 1 रुपयाचं लाईट बिल नसताना सुस्थितीत पाणी योजना असताना सायपन पद्धतीची पाणी योजना असताना निवरी ते विटा जी अॅक्युएल योजना ह्यांनी भंगारात घातली. कधी घातली 2000 साल. मग आता चालू योजना तुम्ही बंद ठेवली भंगारात घातली आणि आता ह्या शहराची लोकसंख्या वाढल्यानंतर आम्ही तिथं परत प्रश्न उपस्थित केला की जे बंद योजना आहे जो अॅक्युएल ते विटा ते पण तुम्ही चालू करा. आणि तिथं परत आणि
भाऊनी हा विषय साहेबांच्या पुढे मांडला, त्याला परत आणि लगेच 8 कोटी रुपये मंजूर केले. तसे आत्ता अनिल भाऊंनी परत आणि विटे शहराच्या पाणी योजनेसाठी 30 कोटी रुपये मंजूर केले. हे 22 आणि 8 30 कोटी रुपये झाले. पूर्वीचे 32 कोटी मंजूर असताना परत आणि 30 कोटी रुपये मंजूर केले. एवढे पैसे जर नगरपालिकेला येत असून तरी सुद्धा आणि नगरपालिका जर समजा नियोजन न करता अजून जर लोकांना एक दिवसाला जर समजून पाणी पुरवतं असं तुम्ही किती वर्ष नागरिकांना खेळवणार आहे आणि मतं मागणार आहे आणि सत्ता बघणार आहे, सांगा ना तुम्ही. कुठंतरी ह्या गोष्टी थांबल्या पाहिजेत ना. हे पालिकेकडे पाण्यासाठी निधी असताना पालिका खर्च करत नाही. खर्च करत नाही नव्हे, तुम्ही तातडीनं तुम्ही कुठली गोष्ट मार्गी लावत नाही, प्रत्येक कामामध्ये डिले करायचं. त्याचं कारण काय? कारण म्हणजे परत आपल्याला त्या लोकांना सांगते ना बाबा आता ह्या 5 वर्षामध्ये आता एवढं 70% काम झालं, आता पुढच्या 5-30% आपल्याला पूर्ण करायचं आहे, त्यासाठी मला मला आता परत आता तिथं सत्य व्हायला पाहिजे आणि परत आता मला नाहीतर माझ्याशी एवढं ती होऊ शकत नाही, असं लोकांना एक ना एक अनेक करण्यासाठी त्या गोष्टी खिळवून ठेवायच्या. मागच्या 10 वर्षात विरोधकांचा जो आवाज खाली आला आहे, जो क्षीण झाला आहे, तो येणाऱ्या काळात आता तुम्ही निवडणुकीला उभं राहणार आहे, आता पॅनल जनता विकास आघाडीच्या वतीनं राहणार आहे की बाबरगट आणि गायकवाडगट एकत्र येणार आहे, काय आता प्राप्त परिस्थितीमध्ये तुम्हाला सांगतो की नगरपालिकेच्या प्रस्थापितेच्या विरोधात अनेक लोक बाजूला झालेत. आता जे विरोधी नगरपालिकेतले त्यांच्या विरोधात जे आहेत आणि त्यांच्याबरोबर जे होते काय त्यांची तर पूर्णपणे मानसिकता झाल्या की येणारी निवडणूक नगरपालिकेत ज्यांना प्रामाणिकपणे काम करायचं आहे, लोकांचं नागरिकांचं काम करायचं आहे आणि शहराला भ्रष्टाचारमुक्त प्रशासन द्यायचं आहे. दुसरी गोष्ट की नागरिकांना तिथं गेल्यानंतर कुठल्याही प्रकारचं त्रास न झाला पाहिजे आणि स्वच्छ प्रशासन की जे प्रशासनाचं कर्तव्य आहे ते प्रशासनानं पार पाडावं आणि जे सभासदांचं कर्तव्य आहे त्यांनी सभासदांनी पार पाडावं आणि नगरपालिका ही नागरिकांची असावी, कुठल्याही एका घराण्याची कुठल्या एका गटाची नसावी किंवा पक्षाची नसावी, ही लोकांना ह्या नागरिकांची नगरपालिका असावी अशी एक प्राप्त परिस्थितीवर ह्या चर्चा चालू आहेत. निश्चितपणे ह्या चर्चेला येशील अशी माझी खात्री आहे आणि हे जर समजा चर्चेच्या माध्यमातून जर समजा सर्वसमावेशक आणि सगळ्यांनी मिळून जर समजा नगरपालिकेच्या विरोधात विरोधकांनी मोठ बांधली आणि येणाऱ्या निवडणुकीला जर सामोरं जर गेलं तर मी तुम्हाला सांगतो की ह्या नगरपालिकेचे स्वतंत्र अटळ आहे. ते म्हणतात 26-0 म्हणजे वैभव पाटील पाठीमागे वजिराजीला मुलाखत दिली त्यावेळेस ते म्हणले आम्ही ह्यावेळेस 26-0 असणार आहे, विरोधकांना व्हाईट वॉश देणार आहे. तुम्ही म्हणताय स्वतंत्र अटळ आहे. 100% अटळ आहे. कसं आहे माहिती आहे का की ज्यावेळी त्याने 26-0 हा शब्द ज्यावेळी निवडणुकीच्या पूर्वी वापरला त्याला आमची पहिल्यापासून एक मागणी आहे की शहराची प्रभाग रचना शहराची वार्ड रचना ज्यावेळी होती त्यावेळी सत्ताधाऱ्यांना अनुकूल अशी ही प्रभाग रचना वार्ड रचना केली जाते आणि त्यावेळी त्यांना 100% खात्री होती की हे जे काय सगळे चित्र ह्यो जो काय सगळा पिक्चर झालेला आहे तो आपल्या कल्पनेत आणि आपल्या डोक्यातनं झालेला आहे, त्यामुळं आपल्याला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही, त्यामुळं ह्या गोष्टी घडतात का तर घडतात. हे प्रभाग रचना असून दे वार्ड रचना असून दे त्याच्यामध्ये प्रशासनाला हाताशी धरून त्यांना पोषक अशी केली जाते, त्यामुळं बऱ्यापैकी त्यांना यश आत्तापर्यंत मिळत होतं. आत्ता झालेली प्रभाग रचना शासनाने दिलेले सूचना आणि कायद्याची तरतूद ह्याच्यामध्ये आधी ग्राउंड पूर्णपणे प्रभाग रचना झालेली आहे.
प्रभाग रचना करत असताना कुठलाही राज्यमार्ग नॅशनल हायवे क्रॉस करायचा नाही. नगरपालिकेचे असणारे बोळ वगैरे असे काही घ्यायचे नाहीत. नगरपालिकेच्या डीपीमध्ये जर रस्ता असेल तर तुम्ही घेऊ शकताय. पण पूर्वी काय करत होते की त्यांना पाहिजे तो भाग घ्यायचे आणि ते रचना करायचे आणि त्यांना अनुकूल असा तो वारधन प्रभाव घ्यायचा. त्यामुळं साहजिकच त्यांना त्यातमध्ये यश मिळत होतं. आत्ता परिस्थिती तशी राहिलेली नाही. झालेली प्रभाग रचना ही कायद्याच्या तरतुदीत झालेली आहे. आणि आत्ता हे जर समजा सगळे आत्ता प्राप्त परिस्थिती ज्याच्या काही चर्चा विरोधकांची एक मोठ बांधायचं चाललेलं आहे त्याच्यामध्ये जर यश येणारच आहे जर आलं तर सत्तांतर 100% ह्या शहराचा अटळ आहे हे आता कोणी सांगू शकेल. सत्ता आल्यानंतरचा तुमचा अजेंडा काय असेल? सत्ता आल्यानंतर तुम्हाला की पूर्वी हे जे ह्यांचा जे जाहीरनामा होता हा काय तो आम्ही पूर्ण करणार. त्यांनी आत्तापर्यंत कधी पूर्ण केलं नाही. त्याच्यामध्ये नगरपालिकेचे सुसज्ज हॉस्पिटल एक बांधण्याचा सत्ता आल्यानंतर एक मनोदय आहे की ह्या शहरातील गोरगरिबांना मोफत उपचार मिळाले पाहिजेत. दुसरी गोष्ट की ह्या शहरामध्ये भव्य असं बगीचा असावा की जेणेकरून ग्रामीण भागातले लोक इथं आले पाहिजेत. शहरातले तर येणारच येणार पण ग्रामीण भागातले लोकसुद्धा बाबा चला विटेचा तर आपण एक गार्डनमध्ये जाऊया जरा बसूया असे. ती दुसरी गोष्ट एविटेशन नाट्यगृह की नामात्र ह्याच्यात लोकांना चांगल्या प्रतीचे मनोरंजनाचा कार्यक्रम वगैरे होतो. आणि नगरपालिकेचा एक प्रशस्त कार्यालय की नाममात्र किमतीमध्ये तिथं गरीब आणि गरजू लोकांचं कार्यक्रम मग साखरपुडा असू दे लग्न कार्य असू दे. आज तुम्ही बघताय कार्यालयाची किंमत आता 70-80 हजार सोडून कार्यालय मिळणार नाही. म्हणजे अशा ह्या महागाईच्या काळामध्ये 70-80 हजार लाख रुपये जर समजा कार्यालयाला जर लागले तर गोरगरीब लोकांनी काय करायचं? तर नाममात्र किमतीमध्ये त्यांचा तिथं एखादा कार्यक्रम झाला पाहिजे. अशा पद्धतीचं एखादा प्रशस्त हॉल नाट्यगृह प्रमुख की नगरपालिकेचा दवाखाना आणि त्या दवाखान्यातून गोरगरिबांना मोफत उपचार करण्याच्या बाबतीत एक संकल्प सत्ता झाल्यानंतर आहे. आणि दुसरी गोष्ट की हे कोविड आत्ता काही संपलेलं नाही. पहिली लाट आली की दुसरी येणार आहे, दुसरी आली की तिसरी येणार आहे, तिसरी आली की चौथी येणार आहे. आता चौथी यायला लागले आले आहे असं पण आहे. त्यामुळं इथून पुढं जोपर्यंत कोरोना आहे किंवा कोरोनाचा हा प्रादुर्भाव राहणार आहे जोपर्यंत हा व्हायरस किंवा हा जो कोरोना जात नाही तोपर्यंत ह्या लोकांना हे त्रासच आहे. तर नगरपालिकेचे कोरोनाच्या बाबतीत एक स्वतंत्र युनिट तयार करून त्याच्या माध्यमातून जे कोरोना बाधित आहेत त्यांना तिथं मोफत उपचार दिला जाईल. नगरपालिकेच्या कोविड सेंटरवरती पण वादन झालं मधल्या काळात. हो, त्याबद्दल काय म्हणून? आता कसं झालं की त्यांनी ज्यावेळी नगरपालिकेच्या माध्यमातून कोविड सेंटर उभा केलं आणि कोविड सेंटरच्या माध्यमातून नागरिकांना तिथं उपचार द्यायला लागले तर त्यांचं इंटेन्शन्स वेगळं होतं. हो, म्हणजे त्यांचं इंटेन्शन हे होतं की तिथं कोविड झाला की तिथं त्या लोकांना आर्थिक तोशीच बसत होती आणि त्याच्या माध्यमातून तिथं परत आले त्यांनी अर्थकारण चालू केलं. आणि ह्या बाबतीत आपण फार कष्ट घेतलं, लोकांना न्याय दिला, आपल्या वज्रधारीनं आपण स्वतः चालण्याच्या माध्यमातून ते प्रकार सगळा उघडकीस तुम्ही आणला हे आम्ही सगळं पाहिलेलं आहे. आणि हे सगळं ज्यावेळी पोलखोलही सगळ्या जनतेपुढं आलं मग त्यांना ते बंद का करावं लागलं? जर तुमचं स्वच्छ कारभार भ्रष्टाचार मुक्त आणि जर समजा सगळं जर समजा व्यवस्थित असेल तर मग तुम्हाला ते कोविड सेंटर बंदच का करावं लागलं नगरपालिकेला? तर तुमचं उद्देशच वेगळा होत. आमचा उद्देश हा असणार आहे की त्या कोविड सेंटरमध्ये प्रत्येक नागरिकांना मोफत उपचार मिळेल त्यासाठी प्रयत्न करणार. तुमच्या या संकल्पाला माझ्या शुभेच्छा आहेत. मला प्रश्न असा विचारायचा आहे, दर वेळेला
नगरपालिका निवडणुकांनी बाभरगट आणि पाटीलगट यांच्या सेटलमेंटवर चर्चा होते, यांच्यात अंतर्गत सेटलमेंट आहे असा आरोप होतो. अशोक भाऊंनी पण मुलाखत दिली, त्यात न कळत त्याला दुजोरा दिला. तुम्ही काय सांगाल? आता खरं सांगू का, हे बाबर आणि पाटील गट काय, तर ह्याच्यामध्ये सेटलमेंट आहे, नगरपालिका ह्यांच्याकडे असू दे, पंचायत समिती त्यांच्याकडे असू दे, हे जे काय चर्चा असते काय, तर मुळात ही सत्ताधारी गटाने उठवलेलं असते काय, की आमचं सेटलमेंट आहे आणि ते काय ह्यातले भाग घेणार नाही ते, आणि लोकांच्या मनात असे संभ्रम करायचे की पंचायत समिती भाऊंच्याकडे असली तर नगरपालिके लक्ष घालत नाही ते, आणि ह्यांच्याकडे नगरपालिका असली की ते तिकडे लक्ष घालत नाही ते. असं माझ्या राजकीय कार्यकिर्दीमध्ये आत्तापर्यंत मला कुठं दिसून आलं नाही. का जर समजा तसं असतं काय, तसं दिसून आलं असतं तर ह्याने आत्तापर्यंत अनिल भाऊने त्यांची सून उभा केली, मुलगा उभा केला काय, असं जर असतं तर त्यांनी ते तिथं उभाच केले नसते ना. जर प्रखर जर समजा त्यांचा जर समजा विरोध नसता किंवा त्यांनी काय केलं नसतं, तर स्वतःच्या ह्यांचा त्यांनी बाबरगट ज्यावेळेस पालिकेचं राजकारण करतो शेवटच्या 6 महिन्यात ऍक्टिव्ह होतात आणि 4.5 वर्ष निद्रिस्तावस्थेत असतात. मधल्या काळात ते काहीच आवाज उठवत नाहीत, पालिकेतल्या भ्रष्टाचारावर बोलत नाहीत, रस्त्यावरची लढाई खेळत नाहीत. तुम्ही मला सांगा की 4.5 वर्ष पालिकेचं राजकारण चालतं, अजिबात आवाज उठवत नाहीत, आमदार अनिल बाबर पालिकेची आमसभा घेत नाहीत, मग हे असं का? आता कसं आहे माहिती आहे का, की आता आमदार साहेबांचा आवाका हा 165 गावांचा आहे काय. खरं तर आमच्यासारख्या लोकांनी ह्या गोष्टी सगळ्या शहरातल्या नागरी प्रश्नावर आवाज उठवला पाहिजे, त्या गोष्टी सगळ्या कलेक्ट केल्या पाहिजेत काय, आणि त्या त्यांच्या कानावर घातल्या. आता प्रत्येकाच्या अपेक्षा असते आमदारांनी काय केलं, आमदारांनी काय केलं, आमदारांनी काय. आज शेवटी ठीक आहे की त्यांचं काम आहे, नगरपालिकेमध्ये त्यांनी प्रखरपणे लक्ष घातलं पाहिजे, नागरिकांच्यासाठी त्यांनी आवाज उठवला पाहिजे, ही आमचं पण काम आहे ना. एक नागरिक म्हणून किंवा एक त्या नगरपालिकेचं प्रतिनिधी म्हणून आमचं पण काम आहे की सगळ्यांना बरोबर घेऊन त्यांना त्याच्यामध्ये हे केलं पाहिजे. आता कसं झालं की सगळ्यांना आवाज उठव, भाऊ काय नाही विठे शहराला पाणी मिळालंच पाहिजे, तुम्ही असं करावे, चला उठा जायचं मीटिंग घ्यायचे, हे करतात. आता मला सांगा, आता विठे शहरासाठी नाही म्हटलं की पूर्वीपासून सत्ताधाऱ्यांचं एकच कॅशेट काय असायचं की आमदारांनी विठे शहरासाठी काय केलं, आमदारांनी विठे शहरासाठी काय केलं. आता वास्तविक पाता कसं आहे की पूर्वी आमदार निधी जर समजा नगरपालिकेला द्यायचा म्हटला तर जे काम आमदाराच्या माध्यमातून जे ठरवलेलं असतंय त्याला नगरपालिकेच्या काउन्सिलची मंजूर लागायची, आणि त्या नगरपालिकेच्या काउन्सिलची मंजूर असल्याशिवाय ते काम करता येत नव्हतं. त्यामुळं काही गोष्टी ह्या सत्ता त्यांच्या असल्यामुळं हे काम करणं अडचणीचं जात होती वस्तुस्थिती आहे. पण हे सगळं लक्षात आल्यानंतर आत्ता नगरविकास खातं हे एकनाथ शिंदे साहेबांच्याकडे बरोबर सत्तास्थानी हे तिन्ही पक्ष आहेत आणि आत्ता भाऊसुद्धा सत्तेत आहेत, की ज्या माणसाला जरी समजा मंत्रिपद नसलं तर त्या ताकदीनं तो काम करतोय अशी पूर्ण मंत्रिमंडळात त्यांच्या विधानसभेची त्यांची ख्याती आहे. त्या माध्यमातून ह्या विठे शहरात जे त्यांच्या पूर्वीपासून असे आहे की विठेसाठी काय केलं, विठेसाठी काय केलं, तर आत्ता सध्या विठे शहराला काय जे प्रशस्त रस्ते झालेले आहेत, कमीत कमी आत्ता जवळजवळ 75-70 लाख रुपये रस्त्यासाठी त्यांनी मंजूर करून आणले. एक करोड रुपये एकेकाळी सदाशिव पाटील अभिमानानं सांगायचे, चौकात गोटी मारली तर नाक्यावर जाते. हां, त्यांची आता ते म्हणतो ती चौकात गोटी मारली तर नाक्यावर जायचं आहे, की त्याने जे त्यांची जी हे होती अपेक्षा किंवा त्यांचं जे एक हे होतं किंवा बघ गोटी मारली ती मात्र अनिल भाऊने करून दाखवली, ती गोटी मारलेली आता ती अनिल भाऊने रस्ती करून
केलेत त्या जाऊनच जात्या, दुसऱ्या रस्त्याने नाही. आता तुम्ही बघा दुसरे रस्ते कसे आहेत. आता जे 70-60-70 crore रुपये रस्त्यात आहेत, आता तुम्ही बघा प्रत्येक शहराच्या वाड्या वस्त्यावने प्रमुख रस्त्यावने सगळ्याकडे रस्त्याचं काम चालू आहे आणि ते चांगल्या दर्जाचं. पाण्याचं काम तुम्ही करताय, रस्त्याचं काम तुम्ही करताय, मग सत्ताधारी काय करताय? सत्ताधारी काय करते? सत्ताधाऱ्यांना कसं आहे, नगरपालिकेचं कामाला म्हणजे कुठं शेवट नाही. अनेक कामं करू शकतो आपण नगरपालिकेच्या माध्यमातून. काय त्याच्यासाठी काय पाहिजे की शहराचा जो विकास आराखडा आहे, शहराचा जो विकास आराखडा आहे, तर त्या विकास आराखड्याचा शहराचा ज्यावेळी शहराचा जोपर्यंत आपण लेआउट तयार करत नाही तोपर्यंत शहराचा विकास होत नाही. नगरपालिकेच्या असणाऱ्या हद्दीमध्ये शासनाची टीम येते, ती काय करते की शहराचा लेआउट तयार करते, म्हणजे रस्ते किती फूट असावेत, गार्डन कुठं असावे, पुतळे कुठं असावेत, कारंजा कुठं असावा, ही सगळं ती प्लॅनिंग कोण करते की शहराचा जो डीपी प्लॅन तयार करते ना ती लोकं करतात. आणि तो डीपी प्लॅन तयार केल्यानंतर त्या असणाऱ्या सत्ताधाऱ्याने त्याचं इम्प्लिमेंटेशन करायचं. मग आत्तापर्यंत त्यांनी कुठल्या गोष्टीचं इम्प्लिमेंटेशन केले मला सांगा. म्हणून जोपर्यंत शहराचा लेआउट होत नाही, शहराचा लेआउट प्रमाणे विकास होत पूर्ण क्षमतेनं होणार नाही. तात्पुरती जुजबी कारवाई ही, कुठं तर थोडेफार रस्ते करायचे, कुठं गटर करायचे, काय तर करायचे, असेच होणार आहेत, पूर्ण क्षमतेनं काम होणार नाही. तुम्हाला एक भावनिक प्रश्न विचारायचा आहे. तुमच्या बरोबरीने पालिकेच्या राजकारणात अतिशय ताकदीने आणि झुंजारपणे काम केलं शरद पवार यांनी, त्यांची आठवण येते का? 100% तो आम्ही ते बरोबरीने काम केलेलं आहे आणि खरं तर आता ते पाहिजे होते. त्यांची उणीव विरोधातल्या राजकारणाला भासते का? 100% तो माणूस कसा होता माहिती का, तो माणूस जरी समजा शिक्षण नसेल तर अनुभव होता, कार्यरत होता काय, आणि त्या माणसाला शहराबद्दल तळमळ असायची कामाची, आणि काही गोष्टी त्यांनी करून दाखवलेल्या आहेत. म्हणजे गेले कित्येक वर्ष त्या गांधीनगरला पाणी नव्हतं, म्हणजे नळाद्वारे तर नगर या गांधीनगरला बरेच वर्ष पाणी नव्हतं, त्यावेळी शरद पवारने त्याच्या ताकदीवर त्यांनी करून त्या शहराला त्या वाड्याला पाणी नेलेलं आहे. म्हणजे तुम्ही खरोखरच त्यांचं मी सुद्धा नाव या चर्चेत नाही करून गेले, पण एक शहरात असा ढाण्यावाग होता की तो आत्ता पाहिजे होता, आणि ते जर आत्ता आमच्या बरोबर असते तर अजून आम्हाला बळ आलं असतं, ताकद मिळाली असती, आणि विरोधकांची पार्टी अजून जोमानं खंबीरपणे करून सत्ताधाऱ्यांना पूर्ण क्षमतेनं आम्ही हे केलं असतं. तर ह्या शहरामध्ये शिरंगदाजीसारखा माणूस आज आमच्या बरोबर पाहिजे होता, पण त्यांचे विचार, त्यांचे असणारे वारस हे आता आमच्या बरोबर आहेत आणि तेच आमच्या बरोबर आता आहे असं आम्ही गृहित धरतो. आणि आता ह्या येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये की पूर्वीपासून म्हणजे आमच्याबरोबर कायम आम्हाला सहकार्य करणारे काय, की त्यांना जे म्हणतात की गरीब का दाता अनिल मोबाबर, खरं तर या व्यक्तीनं या शहरासाठी गोर गरीब दलित इतकी मदत केली आहे कोविडच्या ह्याच्यात, तर आमच्या समाजामध्ये त्या माणसाने एवढी मदत केलेली आहे की आम्हाला कुठल्याही प्रकारची कमी भासून दिली नाही. म्हणजे आर्थिक मदत केली, धान्य वाटप केलं, अंडी काय काय नाही ती मदत केली, आणि आम्हालाच नव्हे तर पूर्ण शहरातील सर्व गरगरीब जनतेला ह्या माणसाची अनिल आप्पांची मदत होती काय, आणि अनिल आप्पासारखा माणूस ह्या शहरामध्ये काय सामाजिक काम करत असताना त्याच्या पाठीमागं सगळी गोरगरीब जनता आहे, आणि त्या माणसाला सगळ्यांनी खरोखर आशीर्वाद द्यावा, त्यांनाही पाठबळ द्यावं सामाजिक कामामध्ये. जसं अशोकभाऊंना अनिलभाऊंच्या पाठीशी गोरगरीब जनता आहे, त्याच पद्धतीने यांच्याही पाठीशी राहून ह्या सगळ्यांचा जी काय आता लोकांच्या अपेक्षा आहेत त्या या माध्यमातून घडाव्यात
आणि शहराला एक चांगलं स्वच्छ आणि भ्रष्टाचारमुक्त नेतृत्व मिळावं, आणि दुसरी गोष्ट की नगरपालिकाचं काम हे टॅक्स फ्री व्हावं. टॅक्स फ्री याचा अर्थ असा की नगरपालिकेत अनेक कर आहेत, म्हणजे स्वच्छता कर आहे, संदास कर आहे, जाहिरात कर आहे, संकलित कर आहे, घरपट्ट्या पाणपट, हे नगरपालिकेचे सोडून जे टॅक्स फ्री म्हणजे तुम्ही आडपडद्यानं बोलताय. हा नाही स्पष्ट बोला, स्पष्ट टॅक्स फ्री म्हणजे नगरपालिकेचं कोणतंही काम करताना आर्थिक व्यवहार कुठलाही पालिकेचे कर सोडून दुसरा कुठला जिजा कर भरायला कर लागतो, तो कर आम्ही सत्तेत आल्यानंतर लागणार नाही. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की विद्यमान सत्ताधारी हा हे प्रत्येक कामासाठी पैसे घेत आहेत, जिजा कर वसूल करत आहेत थोडक्यात, तो आमच्याकडनं टॅक्स फ्री असणार आहे. येणाऱ्या काळात विटेकरांना टॅक्स फ्री कारभार यायची तुमची इच्छा असणार आहे. आणि त्या नगरपालिकेत आल्यानंतर जे चेहऱ्यावरचा जे आनंद आहे नागरिकांचा, प्रत्येक नागरिकांच्या चेहऱ्यावर जे आनंद आहे हा वेगळाच असणार आहे. तो आम्ही निवडून आम्हाला निवडून दिल्यानंतर जो आम्हाला नसणार आहे तो त्या नागरिकांच्या वासावा अशी एक आमची अपेक्षा आहे. आणि शहरातील जनतेनं आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून आत्तापर्यंत आम्हाला जे खरोखर प्रामाणिक आणि चांगल्या पद्धतीनं सहकार्य केले असंच आमच्या पाठ्यामागे जनतेनं राहावं, कुठं चुकलंय तिथं प्रकटपणे कानाला धरून सांगावं, आणि चांगल्या कामाचं मूल्यमापन करून आम्हाला जनतेने न्याय द्यावा हीच कळकळीची अपेक्षा. गेले तासभर माजी उपनगराध्यक्ष संजय भिंगारदेवे यांनी आपल्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. बोलता बोलता त्यांनी अनेक गंभीर आरोप पण केले. विटा पालिकेने यापूर्वी भंगारातले टँकर इथं नवे म्हणून खरेदी केले आणि ते आणले, पालिकेतल्या कारभाराबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले. टॅक्स फ्री म्हणजे प्रत्येक कामाला सत्ताधारी पैसे घेतात आणि पैसे घेऊन काम करतात असाही गंभीर आरोप त्यांनी केला आहे. येणाऱ्या काळात तुमच्या नव्या वाटचालीला, तुमच्या नव्या पॅनलला आमच्या शुभेच्छा आहेत. तुम्ही आलात म्हणून मोकळं बोललात. धन्यवाद. धन्यवाद.